नमस्कार, मी प्राची। आपण पाहत आहे न्यूज 24। सह्याद्री पाहूयात आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी। अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यात एकाच दिवशी दोन अल्पवयीन शाळकरी मुलींचा अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या फिर्यादी दाखल झाले आहेत। पाथर्डी शहरातील एका शाळेतील मुलगी दुपारी जेवायला घरी आणि त्यानंतर ती पुन्हा शाळेत गेली, मात्र ती शाळा सुटल्यानंतर घरी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी शोध घेतला असताना तिचा शोध न लागल्याने मुलीच्या नातेवाईकांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला। तर दुसरी मुलगी ही घरातून न सांगता निघून गेल्याने तिच्या आई वडिलांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र तिचा देखील शोध न लागल्याने अपहरणाचा गुन्हा तिचा दाखल झाला। या शहरातील जुने व नवीन बसस्थानक तसेच कसबा पोळा मारुती परिसर, माणिक दौंडी चौक ते शिक्षक कॉलनी तसेच माणिक दौंडी चौक ते शिरसाटवाडी रस्त्यावरील शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेला टवाळखोरांचा ग्रुप दुचाकीवर येऊन खुल्लेआम रस्त्यावर शाळकरी मुलींची छेड काढत असतात। मात्र अपहरणाच्या घटनेने विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये कमालीची भीती व दहशत निर्माण झाली आहे। या बातमीसह आपण येथे थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।